आणि आताच्या क्षणाची एक सर्वात महत्त्वाची बातमी येते. मनसे नेते संदीप देशपांडे संदर्भातली संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आज त्यांना सकाळी पोलीस ताब्यात घेत असताना ते खासगी गाडीतून जाण्यात यशस्वी झाले, पोलिसांच्या हातून निसटले आणि त्याच वेळी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल हा गुन्हा आता दाखल करण्यात आलेला आहे. त्यांच्यावर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना ताब्यात घेतलं जात असताना हे दोघंही खासगी गाडीतून निघून गेले. शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये आता संदीप देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या संदीप देशपांडे नेमके कुठे आहेत याबद्दल माहिती नाही, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केलेला आहे. दरम्यान शिवतीर्थाखाली जेव्हा संदीप देशपांडेंना ताब्यात घेतलं जात होतं तेव्हा काही झरापटही झाली आणि यात महिला पोलीस रस्त्यावर पडल्या. त्यानंतर आता सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये संदीप देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. सध्या संदीप देशपांडे कुठे आहेत हे माहीत नाही आहे, त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जातो आहे.